कि संन्यास में से महाराष्ट्र में सर फावे जैसे कई वस्ते संन्यास में से लोकांजी वाला जीवन जीरो इस जीवन मान जाते एक मनुष्य सतत सफल वस्ते कुछ ना कुछ ही लोकांचा कामात आहे असं चित्र नाही देशाचे गृहमंत्री अफेअर राज्यात आली होती आणि त्यांचं मुंबईत एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 50 वर्ष महाराष्ट्रावर सर फावे जास्त काही वसते त्यांच्या आम्हाला 50 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येईल नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळा काळ जे बघितला तर तो 56 वर्ष आहे आणि आज देशाच्या प्रधानमंत्री एक माणूस सतत 56 वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती शहर गांधी नेहरूंचा विचार असं शहर होत आणि महाविचारिका एका बाजूने गांधी नेहरूंचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला तर जामगाव माहिती इच्छा आली होती जामगाव माहिती सुद्धा इच्छा आली होती अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराचे या समित्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणता असा चालू नव्हता की तिथं काँग्रेसही शक्ती झाली आणि जनसंघही शक्ती झाली हे चित्र लढण्याचा निर्धार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये अनेक लोक सहकारी होते किंवा लोकांना काही लोक माहिती असतील जगण्याचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदन थेट होते दुसरा रेडी होते या सगळ्यांच्या सामुदायिक कष्टातून प्रयत्नातून हा तालुका हा मतदारसंघ भाजपच्या त्यांना काढला गेला आणि गांधी नेहरूंच्या विचाराला तिचा आपण शक्ती द्यायला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही लोकांनी केली ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना सेवा घालतात हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्या साठी ज्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला ज्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी होते आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले पुढाकार केलं त्याची नोंद ही जाणत्या जागी घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात